नमस्कार, प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनिशा न्यूज। जय भवानी अशोक पाटील मित्रमंडळाने आयोजित केलेला सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्ये मंगळागौरच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या। या मंगळागौर स्पर्धेमध्ये ऐरोलीतील 7 महिला मंडळांनी सहभाग घेतलेला। मुसळधार पाऊस सुरू असताना ही स्पर्धा यशस्वी झाली। प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने आलेल्या मंडळांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। बाकी मंडळांना ही सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। शेवटी पैठणी साडीसाठी लक्की ड्रॉ काढण्यात आला। उद्योगपती रतन टाटा यांना मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। Woo!
आटुष्यपान करूया आटुष्यपान बाई आटुष्य खूप खूप धन्यवाद। आपल्या
यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस मंगळागौर ग्रुप ट्रॉफी उत्तेजनार्थ ट्रॉफी जोरदार टाळ्या ग्रुप करता अतिशय ग्रुपला गौरवण्यात येत आहे. जोरदार टाळ्या सद्गुरु कृपा ग्रुप आपला मनपूर्वक आभार आणि आपल्याला पुढील वर्षात अतिशय सुंदर असा उपक्रम छान मेसेज सुद्धा आपण त्या ठिकाणी दिला. परंतु आदिशक्ती ग्रुप आपलाच विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित राहायचंय. आपल्याला नंबर तुझा तुमचा की माझा कसं असतं माहिती आहे, दोन वर्षात तीन वर्षात मी बघू शकता, काही कॉस्ट्युम बघता, काही नृत्य बघता, काही परफॉर्म बघता, काही सेटअप बघता, हे सगळं चेंज होऊ शकत. कारण मंगळागौरच्या स्पर्धेमध्ये ज्या ग्रुपने या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्व ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या माझ्या सर्व स्पर्धकांचा विजेत्या स्पर्धकांचा आणि उत्तेजनाच्या स्पर्धकांचा मनापासून या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. ज्यांना या ठिकाणी हा खेळ खेळासारखा असतो त्यामुळं मार्गदर्शकपणे या ठिकाणी जे आपले परीक्षक होते त्यांनी अतिशय प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाहून या ठिकाणी निकाल जाहीर केलेला आहे. त्यामुळं पहिला दुसरा तिसरा आणि उत्तेजनार्थ हे म्हणण्यापेक्षा त्यांनी जे केलेलं आहे ते आपण या ठिकाणी ग्राह्य धरावं. कुठल्याही प्रकारे मंडळाने या ठिकाणी इंटरप्रेट केलेलं नाही.